सुप्रभात विद्यार्थ्यांनो, गुड मॉर्निंग, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग माय डियर स्टुडंट्स. वेलकम टू माझी जाऊ यशोदाम पब्लिक स्कूल ऑनलाईन क्लास. दिस इज अवर मराठी पिरियड. मागील तासिकेला आपण पाहिलं होतं विषय मराठीमध्ये अनुभव 13, पान क्रमांक 22 वरचं क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा, क्रियापदे ओळखा, हे ग्रामर आपण पाहिलं होतं. तर आजच्या तासिकेला आपण प्रश्न क्रमांक 12 पाहणार आहोत, पान क्रमांक 23, पेज नंबर 23. पेज नंबर 23 बघा काय दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 12, खालील शब्द वाचा, त्या शब्दात आलेली र ची रूपे ओळखा, शोधा आणि शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. चला हा, प्रश्न क्रमांक 12 काय दिलेलं आहे, खाली शब्द वाचा, त्या शब्दाखाली र ची रूपे शोधा. आपल्याला काय करायचं, र ची रूपे शोधायची आहे. आता र ची रूपे अ मध्ये बघा, मी पहिले शब्द लिहून घेते. काय दिलेले आहे, सूर्य, पर्वत, त्यानंतर ई, ई मध्ये दिलेला आहे तुम्हाला चंद्र, ई, समुद्र, बघा ऊ, ऊ मध्ये विचारलंय कैऱ्या, ऊ मध्ये दिलं पर्या, ए प्राणी, आई, आई मध्ये काय विचारलंय प्रकाश, आणि शेवटचे शब्द दिले ओ मध्ये दिलेले तुम्हाला महाराष्ट्र. महाराष्ट्र आणि औ मध्ये दिले तुम्हाला ट्रक. औ मध्ये दिलेलं काय तुम्हाला ट्रक. बघा आता हे र ची रूपे शोधा, मग तुम्ही म्हणाल मॅडम र असं र हवाय का, नाही. जेव्हा आपण बोलतो बोलताना ज्याच्यामध्ये र च उच्चारण होईल तिथे आपल्याला काय करायचंय, आपण अंडरलाईन करू, ओके, रेषा देऊ त्याच्या खाली. आता बघा सूर्य, सूर्य कुठे येतो, य च्या इथे बघा, सूर्य, सू झाल्यानंतर र च प्रोनाउन्सिएशन येत, सूर्य. त्याच्यानंतर आनंतर पर्वत, पर व नंतर येणारा र म्हणजे कुठे येतो, तो वच्या खाली येतो, मग काय झालं पर्वत, इथे र चा उच्चारण येतो म्हणून आपण वच्या खाली आडवी रेषा. त्याच्यानंतर चंद्र, च पूर्ण येतो, च च्या मागे कोणता उच्चारण येतो, र चा उच्चारण येतो, चंद्र, म्हणून इथे र ला आपण रेषोडायचे. त्यानंतर बघा समुद्र, समुद्र आता इथे लक्षात आहे, सांगा बरं मला कुठे येत, समुद्र, मु नंतर आपल्याला र चा उच्चारण करतो समुद्र, मग इथे द्र ला अंडरलाईन करायची. त्यानंतर कैऱ्या, कै, कै पूर्ण येऊन राहिलेला आहे, त्यानंतर र इथे प्रोनाउन्सिएशन तुमचं र च उच्चारण होत आहे म्हणून कैऱ्या, काईल हे. नंतर पर्या, प, प पूर्ण येत पण प नंतर र च उच्चारण येत म्हणून पर्या. त्यानंतर प्राणी, आता इथे प्रा,
कुठे इच्छा प्रा म्हणजे पहिल्या अक्षराला येतं बघा, न नंतर नाही प्रा, म्हणून प्रच्या खाली तुम्हाला आडवी रेषा ओढायची प्राणी, त्यानंतर प्रकाश, प्रकाश कुठे उच्चारण येते तुम्हाला ओळखा, प्र रचा उच्चारण प्र च्या मध्ये येतो, त्यानंतर महाराष्ट्र, महाराष्ट्र स्ट्रचं उच्चारण पूर्ण येतो, म हा पूर्ण येतो, इथं बघा रच येतो महाराष्ट्र, ओके नाही र पण पूर्ण येऊन राहिला आपल्याच्या महाराष्ट्र इथे, आणि त्याच्यानंतर ट्रक, ट्रक कुठे येतो ट्रच्या खाली येतो, म्हणून इथे अंडरलाईन करायचे. चला सगळ्यांनी एकदा माझ्या मागे म्हणायचे, सूर्य य, चंद्र ध्रच्या अगोदर, कैऱ्या कैनंतर, प्राणी प्र म्हणताना, महाराष्ट्र महारा प्रानंतर येतं, त्यानंतर बघा पर्वत वच्या अगोदर, समुद्र ध्रच्या अगोदर, पर्या प्रकाश आणि ट्रक, कळ. तर हे तुम्हाला हा जो प्रश्न आहे तुम्हाला माझ्यासोबतच पूर्ण करायचा आहे. सर्वांनी ज्या अक्षराखाली मी अंडरलाईन किंवा रेषा ओढलेली आहे तिथेच तुम्हाला रेषा ओढायची आहे. चला नंतर बघू, प्रश्न क्रमांक बघू आपण 13. प्रश्न क्रमांक 13 बघा काय आहे. पावसाबरोबर आलेले शब्द वाचा, त्या शब्दांचा उपयोग करून वाक्य बनवा. आता बघा तुम्हाला एक शब्द दिलेला आहे बुरबुर. आता बुरबुर सुरू झाली तर आपण काय, पावसाची बुरबुर सुरू झाली, अगदी तुषार पडतात की नाही त्याला काय म्हणतात, पावसाची बुरबुर सुरू झाली. आता जनरली सगळेजण हा शब्द उपयोगात आहेत त्याच्यामुळे तुम्हाला माहित आहे पावसाची बुरबुर सुरू झाली. मग तसंच तुमच्या याच्यामध्ये पुस्तकामध्ये बघा पान क्रमांक 13 तुम्हाला दोन शब्द दिलेले आहेत आणि प्रत्येक शब्दावरून तुम्हाला वाक्यात उपयोग बनवायचा आहे किंवा वाक्य तयार करायचं आहे. काय तयार करायचं आहे, वाक्य तयार करायचं आहे. आता बघा टपटपणारा पाऊस, टपटपणारा पाऊस, त्याच्यानंतर मुसळधार पाऊस, बुरबुर पाऊस, तर एक दिलेलंच आहे पावसाची बुरबुर सुरू झाली. त्यानंतर बघा जोरदार पाऊस, दमदार पाऊस आणि रिमझिम पाऊस. तर बघा याच्यातून कोणतं वाक्य तुम्ही फक्त शब्द चेंज केले बदलले की तुम्हाला वाक्य तयार केले तयार होतात. आता हा उपक्रम दिलेला आहे तुम्हाला बघा, टपटपणारा पाऊस, कालचा पाऊस टपटपणारा होता, कालचा पाऊस टपटपणारा होता, एक नंतर दुसरं बघा का, आज मुसळधार पाऊस पडणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे. आज मुसळधार पाऊस पडणार आज मुसळधार पाऊस पडणार, तुम्ही असे लिहिलं तरी चालेल किंवा पुढे लिहिलं की आज मुसळधार पाऊस पडणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यानंतर बघा जोरदार पाऊस, दोन तीन दिवस, दोन
तीन दिवस जोरदार पाऊस सुरू राहणार आहे. दोन तीन दिवस जोरदार पाऊस सुरू राहणार आहे. त्यामुळे जोरदार इथे आज मुसळधार पाऊस आणि कालचा पाऊस टपटपणारा होता. तुम्ही साधे साधे वाक्य पण बनवू शकता. रिम नंतर आहे चार मध्ये काय दिले तुम्हाला. दमदार पाऊस. आता याच्यात पण वाक्य बनवायचंय. आजच्या सारखा दमदार पाऊस कधीच पडला नाही. दमदार म्हणजे अगदी जोराचा मुसळधार. आजच्या सारखा दमदार पाऊस कधीच पडला नाही. आतापर्यंत कधीच पडला नाही. आणि शेवटचं वाक्य दिलं रिमझिम पाऊस. रिमझिम पावसात मला भिजायला आवडते. काय वाक्य लिहाल तुम्ही याच्यामध्ये. शेवटचं तुम्हाला होमवर्क आहे. रिमझिम पावसात मला भिजायला आवडते. चला तर मग आजच्या तुम्हाला गृह कार्य काय दिलेलं आहे, होमवर्क काय दिलेला आहे, तर जे रची रूपे शोधा ग्रामरचा भाग जो दिलेला आहे प्रश्न क्रमांक 12 तो वहीमध्ये लिहायचा आहे. आणि जिथे रचं उच्चारण आहे त्याच्या खाली शब्द लिहून मला पाठवायचे आहे. ते शब्द लिहायचे आहेत आणि जिथे रचं उच्चारण आहे त्याच्या खाली काय करायचं, तुम्हाला आडवी रेषा अंडरलाईन द्यायची आणि ग्रुपला पाठवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर बघा आता पाठ क्रमांक 14 मध्ये चित्र संदेश काय दिलेला आहे, तर आज आपण पूर्ण करू चित्र संदेश. चित्र संदेश. चित्र संदेश म्हणजे काय, तुम्ही पिक्चर पाहता ना, तो काय असतो एक पिक्चर, तो पण एक चित्र संदेशच आहे ना. तुम्ही पिक्चर टीव्ही बघता, मोबाईल वरचे कार्टून बघता, तर काय आहे ते चित्र संदेश. तुम्हाला काय काय समजते, तुम्ही नाटक पाहता, कार्टून बघता, तर तो काय एक चित्र संदेश आहे. तसाच तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 24 वर एक चित्र संदेश दिलेला आहे. बघा तर त्या चित्र संदेशामध्ये काय सांगितलेलं आहे. पहिल्या याच्यावरती बोट ठेवायचं आहे आणि माझ्यासोबत वाचायचं आहे. पहा आणि सांगा. बसमध्ये किंवा बसमधून बाहेर थुंकू नका. जेव्हा आपण बसमध्ये किंवा कोणत्याही व्हेकल्समध्ये गाड्यांमध्ये बसतो त्यावेळेस बाहेर थुंकायचं नाही. कारण तुम्ही जेव्हा हवा ज्या दिशेने असेल तो तुमचा दुसऱ्या चांगावर जाईल. आता बघा दुसरा चित्र संदेश मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, काय दाखवलेलं आहे. तुम्हाला दाखवलेलं आहे की बसमध्ये कचरा टाकू नये. आता तुम्ही बसमध्ये बसताना, ट्रॅव्हलिंग करत असताना तुम्हाला फार सवय काय, भुईमुगाच्या शेंगा खाऊ दे, चटपटे कुरकुरे खाऊ दे, सगळं तुम्ही काही खाता, बिस्किट खाता आणि त्याचे बिस्किट वरचं कव्हर जे असतं ते कुठे टाकता, दिले बच्चा खाली टाक.
तर ते तसं टाकायचं का नाही, एक तर तुमच्या बॅगमध्ये ठेवा, घरी आल्यानंतर कचऱ्याच्या याच्यामध्ये टाकायचं, नाही तर आपण खिडकीमधून बाहेर टाकून देतो. कधीही असा कचरा जो आहे तो बाहेर टाकायचा नाही. जिथे कसे कचरा कुंडी असेल त्या कचरा कुंडीमध्ये टाकायचं. नाही आहे आपल्याकडे एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची, त्याच्यामध्ये ठेवायचं आणि घरी आल्यानंतर कचऱ्याच्या कुंडीमध्ये टाकायचं. त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये बघा तुम्हाला काय दाखवलेलं आहे. काय दाखवलेलं आहे, चालत्या वाहनात घाईघाईने चढू अगर उतरू नये. वाहन म्हणजे गाडी ज्याच्यामध्ये तुम्ही बसता, त्याच्यामध्ये जर बस सुरू झाली हळूहळू तिचा स्पीड वाढत जातो, तर त्यामध्ये तुम्हाला ठीक आहे एक बस तुम्हाला घाई आहे, वेळ झाला तुम्हाला उशीर झाला, एक तर तुम्ही 10 मिनिट अगोदर या आणि तुम्हाला ऐन वेळेवर आलं बस चालली तर तिला जाऊ द्या, दुसरी एक नाही तर दुसरी बस आहे. पण चढत्या बसमध्ये चालू बसमध्ये चढायचं नाही आणि बस पूर्णतः थांबू द्या स्टॉप. जिथे कुठे उतरायचं असेल तुम्हाला तिथे बस थांबते, बस थांबल्यानंतरच तुम्हाला त्याच्यातून उतरायचं आहे. आणि त्यानंतर शेवटच्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा तुम्हाला, चालत्या वाहनामधून हात बाहेर काढणे व डोकावणे डोकावून पाहणे धोक्याचे आहे. बघा इथे तुम्हाला दाखवलेलं आहे कसं बसले, हे योग्य आहे का नाही आहे. कोणत्याही दिशेने जर वाहन आलं तर काय होईल, तर वाहनाला तुमचा इथून हात कटल्याचा, दोष कोणाचा आहे, तुमचा. त्याच्यामुळे कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की खिडकीजवळ बसणाऱ्याने कधी डोकं पण बाहेर काढायचं नाहीये आणि आपला हात म्हणजे हाताचा हा जो कुंभ असतो तो पण असा ठेवायचा नाही. बघा आणि नंतर त्यानंतर दोन तुम्हाला चौकोन दिलेले आहेत, त्यामध्ये सुविचार एक संदेश दिलेला आहे. काय संदेश दिलेला आहे बघा, विना तिकीट प्रवास करणे हा गुन्हा आहे. तुम्हाला कुठे जायचं असतं तर तिकीट काढायचं, तिकीट घेतल्याशिवाय बसमध्ये बसायचं. पण पहिले कंडक्टर आले की तुम्हाला रेल्वेमध्ये पण जाताना तिकीट घ्यायचं आहे. तर मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, घाई कोणत्याही गोष्टीची कधीही घाई करायची नाही. आता बघा स्वाध्यायामध्ये आपल्याला काय काय सूचना दिली. बसमध्ये काय दिलेलं असतं, बहुत खूप सूचना दिलेल्या असतात, त्या तुम्हाला पाळायच्या आहे. सार्वजनिक ठिकाणी बघा तुम्हाला खूप साऱ्या सूचना दिलेल्या असतात, त्या वाचायच्या, त्या वहीत लिहा, वर्गात तुमच्या वाचून दाखवा. त्यानंतर वर्गात भिंतीवर लिहिता येतील अशा सूचना तयार करा. भिंतीवर काय लिहितो आपण, सुविचार लिहितो, सुविचार. त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळे जसं समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द एका मोठ्या पेपरवरती लिहून त्याच्यातून तुम्हाला काय होतं, नेहमी नेहमी वाचल्याने तुमचं पाठांतर पण होऊन जातं. नंतर काही लोक सूचनाप्रमाणे वागत नाहीत, ते तसे का वागत नसायत आपसात चर्चा करा. मग ती व्यक्ती तशी खरंच सूचना देऊ नये, कुठेही थुंकू नये, हे सगळीकडे लिहिलेलं असतं, तरीही पटकन कोणी नाही का असं बघून सगळेजण थुंकू, ही चांगली गोष्ट आहे का नाही. नंतर बघा तुमच्या शाळेत कोणकोणत्या ठिकाणी सूचना लिहाव्या लागतील ती ठिकाणे ठरवा, तेथे लिहायच्या सूचना मित्रांशी चर्चा करून तयार करा. तर बघा एक आता तुम्ही सध्या घरीच आहात, घरी तुमच्या घरामध्ये पण बरेचसे चित्र लावलेले असतात, कुठे चित्र लावायचे हे बरोबर तुम्ही ठरवता. तसंच शाळेमध्ये तुमच्या वर्ग खोलीमध्ये पण तुम्हाला कुठे कुठे काय काय लिहायचंय हे विचार करून योग्य जागा ठरवून तिथे ते तुम्हाला जे काही तुम्ही तुमच्या बोर्डवरती किंवा एका मोठ्या कागदावरती तुम्ही लिहिलेलं आहे ते ठरत नाही, तर असं एका कुठे घेतलं चिपकून दिलं तसं करायचं नाही. तर काय करायचं आहे, कोणती गोष्ट करताना विचार करून करायची आहे. चला तर मग इथे आपला वेळ झालेला आहे, पुन्हा भेटूया पुढच्या तासिकेला. तर आजचं गृहकार्य काय तुम्हाला, गृहकार्य पान क्रमांक 23 वरील प्रश्न क्रमांक 14 मला लिहून पाठवायचा आहे. चला तर मग भेटूया पुढच्या तासिकेला.